नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक ऋषिकेश जाधव शिवस्वराज्य ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण या चॅनलला 10वीपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करत असतो। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बारावी कॉमर्स नवीन अभ्यासक्रम अकाउंटन्सीचं जे एक्झरसाइज आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातील आपण एक्झरसाइजमधला दुसरा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासतो आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स मेसर्स मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट पी एंड एल अकाउंट अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट। पहिल्यांदा पोस्टिंग काय आहेत, ॲडजस्टमेंट काय आहेत ते बघून घेऊ आणि त्यानंतर त्याचे ॲन्सर्स कसे असतात तेही आपण पाहणार आहोत। ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 25,000, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग करायची। बिल्डिंग दिलेली आहे 48,500, बॅलन्स शीटच्या असेट साईडला याची पोस्टिंग करायची। कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 1,780 पोस्टिंग करायची। फॅक्टरी इन्शुरन्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला याची पोस्टिंग करायची आहे। पोस्टेज प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला याची पोस्टिंग करायची आहे। बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट साईट, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साईट, रिटर्न इनवर्ड हा म्हणजे सेल्स रिटर्न आहे। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून हा 1,600 लेस केले जातात। परचेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला याची पोस्टिंग करायची। ऑडिट फीज प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यानंतर लूज टूल्स बॅलन्स शीट असेट साईट, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसची पोस्टिंग आपल्याला डायरेक्ट करायची असते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, जनरल एक्सपेन्सेस प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, एक्सपोर्ट ड्युटीची पोस्टिंग अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायची असते। कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साईट, बॅलन्स शीट असेट साईट, कन्व्हिनियन्स प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंट डेबिट साईट, फर्निचर बॅलन्स शीट असेट साईट, सॅलरीज प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंट डेबिट साईट, रेंट रेट अँड टॅक्सेस प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंट डेबिट साईट, ड्रॉइंग्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा पार्टनर्स करंट अकाउंट आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्या डेबिट साईडला याची पोस्टिंग करायची। मितेशच्या कॉलममध्ये 1,200, मंगेशच्या कॉलममध्ये 2,200 या पद्धतीने आपण डेबिट साईडच्या सगळ्या पोस्टिंग करून बघितल्या। आता क्रेडिट साईडच्या ज्या काही पोस्टिंग आहेत त्या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत। सॅलरी क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मितेशच्या कॉलममध्ये 1,50,000, मंगेशच्या कॉलममध्ये 50,000, आउटस्टँडिंग सॅलरी 2,000, आउटस्टँडिंग सॅलरीची डायरेक्टली पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करायची असते। बिल्स पेबल 18,000, बिल्स पेबल बॅलन्स शीट लायबिलिटीला। रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय झालेलं आहे, आपले परचेज रिटर्न आहे त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेजमधून लेस करायचे आहेत 1,800। त्यानंतर इथं करंट अकाउंट म्हणजे हा आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथं आपल्याला करंट अकाउंट तयार करावे लागतील। म्हणजे इथं या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पी एंड एल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट अँड बॅलन्स शीट या पद्धतीचे अकाउंट्स तयार करायचे। त्यामुळे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला मितेशच्या कॉलममध्ये 3,000, मंगेशच्या कॉलममध्ये 2,000 या पद्धतीने आपण बॅलन्स शीटच्या सर्व पोस्टिंग पोस्ट केलेल्या आहेत। आता ज्या काय ॲडजस्टमेंट्स आहेत त्याच्या संदर्भात आपण बघूया त्याच्या पोस्टिंग्स कुठं असतात काय असतात। आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा असतो, म्हणजे ट्रायल बॅलन्स इज इक्वल टू ट्रेडिंग अकाउंट पी एंड एल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट। म्हणजेच ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडच्या पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट पी एंड एल अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडलाच होतात आणि क्रेडिट साईडच्या पोस्टिंग ही या सेम अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच होतात। आणि ट्रायल बॅलन्स इज अपोजिट टू बॅलन्स शीट, म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडच्या पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातात आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडच्या पोस्टिंग ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातात। या पद्धतीनं हा फॉर्म्युला किंवा
हे सूत्र जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट काय दिले त्या हे आपण पाहूया. इथं पहिले ॲडजस्टमेंट दिलेले आहे, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉपर्टी अँड लॉसेस रेशियो 3:1. म्हणजे इथं शेअरिंग रेशियो आहे 3:1, म्हणजे जो काय नेट प्रॉफिट असेल त्या नेट प्रॉफिटला 3 + 1 = 4 डिवाइड करायचं, त्यामध्ये येणाऱ्या उत्तराला 3 गुणायचं, 3 मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा हिस्सा मितेशला द्यायचा, आणि जे उत्तर आलं त्याचा एक हिस्सा म्हणजे तो जो काय उत्तर आला असेल आपलं ते मंगेशच्या कॉलममध्ये घ्यायचं. म्हणजे इथं आपल्याला रेशियो डिस्ट्रीब्यूट करत असताना त्यांच्या रेशियोची बेरीज घ्यायचं, त्यांना त्याला डिवाइड करायचं, येणाऱ्या उत्तराला 3 गुणायचं किंवा मल्टिप्लाय करायचं 3, आणि त्याचा एक हिस्सा मितेशच्या कॉलममध्ये द्यायचा आणि दुसरा हिस्सा मंगेशच्या कॉलममध्ये द्यायचा. पार्टनर्स आर इंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे पार्टनर्सना कमिशन द्यायचं आहे, कशावर? दोघांनाही कमिशन इथं आपण देणार आहोत. इथं दिलं आहे 1% ईच, म्हणजे इथं जे तुमचा ग्रॉस प्रॉफिट येईल त्या ग्रॉस प्रॉफिटवर 1% दोघांना पर्सनली 1-1%. म्हणजे काय करायचं आहे, जो काय ग्रॉस प्रॉफिट असेल त्याच्यावर 1% कॅल्क्युलेट करायचं, जे काय ॲन्सर येईल ते मितेशला आणि मंगेशला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे पार्टनर्स कमिशनची एंट्री कुठं होते आपल्याला माहीत आहे, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन ऑफ पार्टनर्स. मग मितेशच्या कॉलममध्ये जी काय रक्कम येईल आणि मंगेशच्या कॉलममध्ये जी काय रक्कम येईल ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो, टू कमिशन. मग मितेशच्या कॉलममध्ये जे काय असेल ते आणि मंगेशच्या कॉलममध्ये जे काय असेल ते त्याची टोटल घ्यायची आणि आउटर कॉलमला लिहायचं. त्यानंतर दिलं आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 23,700, याची पोस्टिंग कुठं होते आपल्याला माहीत आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये आपण ॲड करतो. ऑडिट फी कुठं असते, ऑडिट फी असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑडिट फीमध्ये 400 ॲड, आणि कॅरेज येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, त्या कॅरेजमध्ये 600 ॲड करा. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्सच्या लायबिलिटीला, ऑडिट फी 400, कॅरेज 600, असे 1000 आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचे आहेत. त्यानंतर बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट 46,500, म्हणजे बिल्डिंगची कॉस्ट आत्ता सध्या 46,500 झालेली आहे. म्हणजेच इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथं डिप्रिशिएशन लेस करून व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपल्याला बुक व्हॅल्यू काय आहे ते ट्रायल बॅलन्समध्ये गेल्यानंतर समजेल. आपण ट्रायल बॅलन्समध्ये जाऊया. हां, 48,500 ही बिल्डिंगची बुक व्हॅल्यू आहे, ओरिजिनल व्हॅल्यू आहे. आणि आता किती झालेले आहे पहा, 46,500, म्हणजे 2,000 रुपयेनं बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झालेली आहे. 2,000 व्हॅल्यू कमी झालेली म्हणजे इथे जर डिप्रिशिएशन, हे डिप्रिशिएशन आहे. त्यामुळे 48,500 बॅलन्स शीटच्या असे साईडला जी आपण बिल्डिंगची पोस्टिंग केलेली आहे त्याच्यातून लेस डिप्रिशिएशन 2,000, आउटर कॉलमला 46,500 आणि प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला त्या 2,000 रुपये बाय डिप्रिशिएशन ऑफ बिल्डिंग 2,000 म्हणून त्याची पोस्टिंग करा. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट दिलेले आहे की फर्निचर इज डिप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरची जी काही कॉस्ट असेल त्या फर्निचरवर आपल्याला 5% डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं आपल्याला बघूया फर्निचरची कॉस्ट काय दिलेली आहे. फर्निचर 64,000, त्याच्यावर 5% येणार 3,200. 3,200 64,000 लेस करा आणि त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिप्रिशिएशन म्हणून पोस्ट करून टाका. म्हणजे या पद्धतीनं 6 ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पा, प्रोवाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ऑन 2.5% पर ॲनम. आता इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल म्हणजे जे त्यांनी पार्टनर्स कॅपिटल आणलेलं आहे, म्हणजे 150,000 आणलेलं आहे मितेशनं आणि 50,000 रुपये आणलेत मंगेशनं, मग त्याच्यावर आपल्याला 2.5% काय द्यायचं आहे, इंटरेस्ट द्यायचं आहे. मग ते 150,000 वर 2.5% जी काय रक्कम असेल ती
आणि 50,000 वर 2.5% जी काही रक्कम असेल ती पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला करायचा आहे. या पद्धतीने इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटलची पोस्टिंग होते. त्यानंतर गुड्स ऑफ रुपीज 900 वेअर टेकन मंगेश फॉर पर्सनल यूज. आता इथं ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग असल्यानंतर त्याची पोस्टिंग कुठं असते आपल्याला माहीत आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज तिथं 900 घ्या. आणि त्याची दुसरी पोस्टिंग आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट जे आपण तयार केलेलं आहे त्याच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स मंगेशच्या कॉलममध्ये 900 पोस्ट करा. त्यानंतर पुढं दिलं आहे पहा, राईट ऑफ रुपीज 1,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन आर डी डी ॲट 3% ऑन सन्डी डेटर्स. म्हणजे या पहिल्या 1,000 रुपीज आपण विचार करू. राईट ऑफ रुपीज 1,000, राईट ऑफ रुपीज 1,000 म्हणजे काढून टाका. कुठून टाका, बॅड डेट्समधून. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड ओल्ड जे बॅड डेट्स असतील त्या ओल्ड बॅड डेट्समध्ये हे 1,000 रुपये ॲड करा. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेसाईडला जे डेटर्स आहेत त्या डेटर्समधून हे 1,000 रुपये पहिल्यांदा लेस करा. 1,000 रुपये लेस केल्यानंतर डेटरची जी काय अमाऊंट येईल त्या अमाऊंटवर 3% सन्डी डेटर्स कॅल्क्युलेट करा. म्हणजे डेटर्सवर 3% आर डी डी कॅल्क्युलेट करा. त्याची जी काय कॉस्ट येईल ती डेटर्समधून लेस करा. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हे जे ओल्ड बॅड डेट्स आहेत आणि हे न्यू बॅड डेट्स आहेत 1,000 त्याच्यामध्ये ते 3% कॅल्क्युलेशन जे काही येईल ते तुम्हाला ॲड करावं लागेल. म्हणजे या पद्धतीनं आपण प्रॉब्लेमच्या पोस्टिंग कुठं कुठं येतात या संदर्भात चर्चा केली. आता डायरेक्ट त्याची फायनल ॲन्सर आणि त्याची पोस्टिंग कशा आहेत ते आपण पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या ज्या काही पोस्टिंग आहेत त्या आपण इथं पाहू. इन द बुक्स ऑफ नितीश अँड मंगेश ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. पर्टिक्युलर्स आपल्याला पाहिजे. तो ओपनिंग स्टॉक 25,000 आपण इनर कॉलमला घेतला होता. तो परचेज 68,900 लेस परचेज रिटर्न 1,800 आपण त्यातून लेस केले. आउटर कॉलमला 67,100. त्यानंतर टू कॅरेज, कॅरेजची कॉस्ट आहे 1,780. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग कॅरेज 600, 2,380 त्याची टोटल आउटर कॉलमला घेतली. टू फॅक्टरी इन्शुरन्स 2,700. टू मॅन्युफॅक्चरिंग 1,820. या पद्धतीने आपण त्याच्या पोस्टिंग केल्या. क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,75,000 इनर कॉलम, त्यातून सेल्स रिटर्न 1,600. आउटर कॉलमला 1,73,400. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. बाय गुड्स विड्रॉन बाय मंगेश 900 रुपीज. या पद्धतीने आपण त्याची पोस्टिंग केल्या. सॉरी, रोहिणी प्रल्हाद बडगुजर या आपल्या सबस्क्रायबरने तयार करून दिलेली आहे ॲन्सर शीट आणि त्याच संदर्भात आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. मग आपण 1,73,400, 23,700 आणि 900 याची टोटल घेतली तर 1,98,000 येते. 1,58,000 आपण इकडची डेबिट साईडची टोटल वजा केल्यानंतर 99,000 रुपये आपल्याला काय येतो, ग्रॉस प्रॉफिट येतो. मग 99,000 हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय ग्रॉस प्रॉफिट 99,000 ट्रान्सफर केला. त्यानंतर डेबिट साईडला होणाऱ्या पोस्टिंग टू बॅड डेट्स आपल्याला बुक व्हॅल्यू काय दिलेली नाही, ट्रायल बॅलन्समध्ये काय दिलं नव्हतं त्यामुळे आपण त्याला डॅश घेतलेलं आहे. न्यू बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमधील 1,000 आणि डेटर्सवर 3% आपण कॅल्क्युलेट केलं, त्याची टोटल आली 1,536. आपल्याला ओल्ड आर डी डी ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला काय दिला नव्हता त्यामुळे 2,536 आपला बॅड डेट्स असेल. त्यानंतर पोस्टेज 1,600. त्यानंतर टू ऑडिट फीज 1,800. त्यामध्ये आउटस्टँडिंग ऑडिट फीज जी आहे ती 400 रुपीज आपण ॲड केली. आउटर कॉलमला 2,200. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 3,400. एक्सपोर्ट ड्युटी 1,000. कन्व्हिनियन्स 4,100. सॅलरीज 2,000. रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3,700. टू डेप्रिशिएशन बिल्डिंग 2,000. फर्निचर 3,200. टोटल 5,200 या पद्धतीनं. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेश 3,750. मंगेश 1,250. टोटल 5,000. त्यानंतर टू कमिशन मितेश 900 आणि
मंगेश 990, म्हणजे आपण काय केलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 150,000 आणि मंगेशचं 50,000 या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं, 5,000 रुपये त्याचं व्याज आलं. त्यानंतर कमिशन जे आहे ते ग्रॉस प्रॉफिटवर आपण 1% कॅल्क्युलेट केलं, त्याचं आलं 990, त्याच्या पोस्टिंग आपण इथं केलेल्या आहेत. नेट प्रॉफिट आपला आलेला आहे 63,684, त्याला आपण 4 डिवाईड केलं, उत्तर आलं 15,921. 15,921 आपण 3 गुणलं, उत्तर आलं 47,763, आणि 15,921 आहे असं आपण मंगेशला डिस्ट्रीब्यूट केलं. त्यानंतरचा पुढचा आहे की आपण बॅलन्स शीट जी तयार केलेली आहे त्या बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंटची टोटल आहे 150,000 आणि मंगेशचे 50,002,00,000. त्यानंतर जे आपण करंट अकाउंट तयार केलेलं आहे ते करंट अकाउंटकडे जाऊ, ते करंट अकाउंट आपण तयार केलेलं आहे. या करंट अकाउंटचा बॅलन्स 3,000 जे काय दिला होता क्रेडिट साईडला तो ॲज इट इज घेतला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750, 1,250 या पद्धतीने घेतला. त्यानंतर म्हणजे 150,000 2.5% आणि 50,000 2.5%, 1,250 आणि 3,750 कॅल्क्युलेट केलं. कमिशन ऑफ पार्टनर ग्रॉस प्रॉफिटवर 1% कॅल्क्युलेट केल्यानंतर हा 990 आणि 990 त्याचा इफेक्ट आहे. नेट प्रॉफिट आपण जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डिस्ट्रीब्यूट केला होता तो या ठिकाणी घेतलेला आहे 47,763. अशा पद्धतीनं डेबिट साईडला आपण ड्रॉविंग्स 1,200 हे ट्रायल बॅलन्समध्ये दिले होते आणि ॲडजस्टमेंटमधील 900 हे मंगेशच्या कॉलममध्ये आपण घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं ह्या दोन्ही कॉलमची टोटल केली, डेबिट साईडला टाकली, जो बॅलन्स आला 54,303 आणि 17,061 हा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करंट अकाउंट म्हणून नितेशच्या कॉलममध्ये 54,303 आणि मंगेशच्या कॉलममध्ये 17,061 आपण पोस्ट केलेला आहे किंवा करायचा आहे. आता कॅपिटल अकाउंट 150,000, मंगेश 50,000, 2,00,000, करंट अकाउंटचा आपण बॅलन्स घेतलेला आहे. त्यानंतर क्रेडिटर्स 38,000, बिल्स पेबल 18,000, डेबिट साईडला जर आलो तर संडे डेटर्स 52,200 लेस बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमधील दिले होते सुरुवातीचे 1,000, ते 1,000 लेस केले, टोटल आले 51,200. त्या 51,200 आपण 3% RDD कॅल्क्युलेट केला, तो आला 1,536. त्यातून वजा केल्यानंतर 49,664 हा डेटरचा ओरिजिनल बॅलन्स आला. 1,536 आणि 1,000 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑलरेडी दाखवलेलं आहे. बिल्डिंगची ओरिजिनल कॉस्ट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिली होती 48,500, त्यातून लेस डिप्रिशिएशन 2,000 आपल्याला डिप्रिशिएशन दिलेलं नाही पण त्याची किंमत किती झालेली दाखवल्या 46,500, म्हणजे आपल्याला इथं 2,000 डिफरन्स येतो आहे. ते 2,000 डिफरन्स म्हणजे आपल्याला काय आहे तर डिप्रिशिएशन आहे, म्हणून आपण ते वजा करून आउटर कॉलमला 46,500 घेतलं. बिल्स रिसिवेबल 13,700, लूज टूल्स 32,000, कॅश इन हँड 75,000, बँक बॅलन्स 29,000, फर्निचर 64,000, लेस डिप्रिशिएशन 3,200 त्याच्यावर 5% कॅल्क्युलेट करून घेतलेलं 60,800 आउटर कॉलमला, क्लोजिंग स्टॉक 23,700. अशी बॅलन्स शीटची टोटल आली असेट साईडची 3,30,364. आपण लायबिलिटीला परत होतो की क्रेडिटर्स 38,000 झाल्यानंतर बिल्स पेबल 18,000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची जी काय ॲडजस्टमेंट आहे त्याचे इफेक्ट आपण इथं दाखवलेले आहेत. सॅलरी 2,000, ऑडिट फीज 2,400 प्लस आउटस्टँडिंग कॅरेज ॲडजस्टमेंटचे 600 या पद्धतीने आपण बॅलन्स शीट पोस्ट करून घेतली आणि असेट साईडची लायबिलिटी साईडची टोटलसुद्धा 3,30,364 आलेली दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि आपल्या क्लासमेटमध्ये नेहमीप्रमाणे लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेअरपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि या व्हिडिओची लिंक आपल्या क्लासमेटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.